गेल्या 2 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवा आणि त्याच्या 3 साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरीच्या जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज दोषारोप पत्र दाखल होताच पाटील बुवानं मागे घेतला. त्यानंतर पुन्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जामिनासाठी अर्ज केला, मात्र सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादानं पाटील बुवाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. 3 दिवस चाललेल्या दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं पाटील बुवा विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत जामीन अर्ज फेटाळून लावला. पाटील बुवा, प्रशांत पारकर, अनिल मयेकर आणि संदेश पेडणेकर यांच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दोषारोप पत्र दाखल केलं गेलं आहे.